तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत हॅलोवीनच्या शॉपिंगसाठी. आणि ह्या दुकानामध्ये किती विविध प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हॅलोवीनसाठी. हॅरी पॉटरचा ड्रेस आहे, त्याचे स्पेक्स आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरविग्ज आहेत मुलींना घालण्यासाठी, आणि हे मास्क्स आहेत, हँडग्लोव्स ठेवले आहेत भूताचे, हे कॉस्ट्युम्स लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हा तर मास्क बघा तुम्ही, किती विचित्र आणि भयानक दिसतोय. जसं आपण भारतामध्ये दिवाळीचं डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला जातो, आकाशकंदीलची शॉपिंग करतो, तसंच इथं ऑक्टोबर महिन्यामध्ये हॅलोवीनची शॉपिंग करायला लोक दुकानात येतात. हे बघ डेकोरेशन मटेरियल, हे बघितलंस का? हे बघ फिंगर्स काय काय ठेवले रे तेव्हा. इथं अमितला पण मज्जा सुचतीये, सगळे मास्क घालून बघतोय तो, आणि ते सगळे मास्क इतके भयानक दिसत आहेत. म्हणजे लोक कसे मटेरियल डिझाईन करतात हे बघण्यासारखं आहे इथे, की बनवणारे लोकांनी पण कसा विचार केलेला असेल आणि विचार करून बनवलंय. आता ही डॉल बघा तुम्ही, ही घरापुढे ठेवण्यासाठी, अंधारामध्ये ठेवण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी तयार केलेली आहे. आणि म्हणजे लोकांचं इमॅजिनेशन पॉवर बघा तुम्ही, ज्यांनी ही, ज्या कंपनीने ही तयार केलेली आहे. आता तुम्ही विचार करत असताल की असल्या गोष्टींवरती पण पैसे काय खर्च करायचे, पण इथले लोक ह्या असल्या गोष्टींवरती पण चांगलेच पैसे खर्च करतात आणि त्यांचं घर सजवतात ह्या असे प्रोडक्ट्स आणून. तर आता इथे बघा तुम्ही, ही ॲनाबेला डॉल आहे आणि किती रिअल वाटती आहे, पकड ना, मूवीमधल्यासारखीच दिसतीये. तर पुढे व्हिडिओसोबत राहावा, कारण आता इथून पुढे आम्ही कसा हॅलोवीन साजरा केला हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गोष्टी अमेरिकेच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भरपूर दिवस झाले आम्ही ब्लॉग केला नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडनं. पण आज आहे हॅलोवीन आणि आम्ही हॅलोवीन सेलिब्रेट करायला चाललेलो आहोत. हॅलोवीन म्हणजे की भूतांचा फेस्टिवल, आणि ह्या दिवशी म्हणजे 31 तारखेला असतो तो, 31 ऑक्टोबरला. आणि त्या दिवशी असं मानलं जातं, अमेरिकेतले लोक जे आहेत ते असं मानतात की पृथ्वीवरती भूत येतात. आणि ह्या दिवशी सगळेजण वेगवेगळे भूतांचे कॉस्ट्युम्स घालून, भूतासारखा मेकअप करून रोडवरती जातात, किंवा वेगवेगळे इव्हेंट्स असतात त्या ठिकाणी जातात आणि ते हॅलोवीन पार्टी एन्जॉय करतात. तर तसंच आम्ही आज एका ठिकाणी चाललेलो आहोत. तर ते तो जो इव्हेंट आहे, इव्हेंटचं नाव आहे झॉम्बी वॉक परेड. तर बघूया तिथे की काय म्हणजे वेगळं बघायला भेटते. ते झॉम्बी वॉक परेड असं म्हणजे की सगळेजण झॉम्बी सारखं काय म्हणजे मेकअप वगैरे करतात आणि रोडवरती त्यांची परेड असते. तर ते बघायला आम्ही चाललेलो आहोत. जवळच आमच्या घरापासून एक जवळच इसाक नावाची एक सिटी आहे, तिथं चाललेलो आहोत आता. तर चला मग तुम्हाला दाखवतो आम्ही की कसं आहे ते परेड. तर आता आपण लोकेशनला आलेलो आहोत आणि लोकांची तर पुढं गर्दी दिसतीये, काहीतरी तिथं चालू आहे वाटतं. आणि इथं भरपूर जणांनी झॉम्बीचा मेकअप पण केलेला आहे. इथे एक फोटो बूथ तयार केलेला आहे लोकांसाठी फोटो काढायला. तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की लहान मुलं किती छान एन्जॉय करत आहेत तिथे,
आणि सगळे जणांनी झॉम्बीचा मेकअप केलेला आहे. ते एवढे सारे भोपळे विकायला नसून तर डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत. आम्ही आता परेड मध्ये चाललोय, तर ही अशी परेड आहे समोर. तर इथे लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी परेडमध्ये भाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाचा मेकअप हा खूप वेगळा आणि बघण्यासारखा आहे. मूवीमध्ये बघितलेले झॉम्बीज आणि ह्या झॉम्बीजमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय का हे नक्की आम्हाला सांगा. तर आता आम्ही परेड संपलेली आहे आणि एका ठिकाणी आलोय वॉक करत करत. तर ते एक सिटी हॉल आहे आणि तिथे काहीतरी आता इव्हेंट असणार आहे असं वाटतंय. तर प्रत्येक जण वेगवेगळ्या मेकअप आणि गेटअपमध्ये इथे येऊन थांबलेले आणि आता मला वाटतं इथे लहान मुलांचा परत डान्स असणार आहे. तर तुम्हाला माझा कॉस्ट्युम कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला इथे खूपच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स बघायला भेटले लोकांनी घातलेले आणि म्हणजे हे असं कधी दृश्य बघितलं नव्हतं मी. तर मी पण पहिल्यांदा बघते आणि मी पण स्वतः एन्जॉय करते या लोकांबरोबर. तर मित्रांनो, आता आपण जसं बघितलं झॉम्बी वॉक परेड कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत दुसऱ्या सिटीमध्ये. तर आपण क्रिकलँडला चाललेलो आहोत आणि त्या सिटीमध्ये हॅलोवीन लाईट शो म्हणून असं एक इव्हेंट आहे. तर तो संध्याकाळचा असतो रात्री अंधार झाल्यावरती. तर तेच बघायला आम्ही आता निघालेलो आहोत इथून. पण माझ्यासाठी हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. अमितनी ह्याच्या आधी जेव्हा तो ईस्ट साईड ऑफ अमेरिकाला राहत होता जसं की तो शार्लेटला राहायचा आधी, तर त्यांनी तिथं बघितलेलं आहे आणि त्याला काय असं म्हणजे त्याला असं एक्साइटमेंट नाही आहे. पण मी खूप एक्साइटेड आहे हॅलोवीनसाठी. आणि पण नाही म्हणजे मला असं छान वाटलं बघून की बाबा हा लोक असं वेगळं ड्रेसिंग करतात भूतासारखं. खरं खरं म्हणजे असं ते भूतच वाटतात असं बघितल्यावर. हा ऑब्विसली इंडियाचं कल्चर चांगलंच आहे म्हणजे त्याला काय म्हणजे तोडच नाहीये. पण हे पण काहीतरी वेगळं आहे ना, बघण्यासारखंच आहे. म्हणजे कॉस्ट्युम घेतला अमितला कसं त्याला तेवढा इंटरेस्ट होता त्याच्यामुळे तो म्हटला की लाईक माझ्यासाठी एवढं काय म्हणजे कॉस्ट्युम वगैरे घेऊ नको, मी एवढा खर्च करू नको. तर मग त्याला फक्त मी असं सिम्पल नाही रे तू गोड दिसतो बोट नाही दिसत. तर आम्ही तुला माहिती आहे का की हा हॅलोवीन फेस्टिवल का लोक इथं सेलिब्रेट करतात युएसएमध्ये? ऍक्च्युली त्याच्या मागचे अशा दोन तीन स्टोरीज आहेत. एक तर म्हणजे असं आहे की 31 ऑक्टोबरला त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे जे नेगेटिव्ह स्पिरिट्स असतात जसं की भूत ते पृथ्वीवरती येतात. मग ते पृथ्वीवरती आल्यावरती त्यांना पण म्हणजे ते बघतात की लाईक सगळे भूतासारखेच दिसतात, हे तर मनुष्य लोक राहत नाही आहेत. त्याच्यामुळे ते भूत बघून मग ते परत निघून जातात त्या लोकांना. तर हे रिझन आहे की बाबा काही जे युएस मधले लोक आहेत ते घरापुढे पण ना असं म्हणजे आपण दिवाळीला डेकोरेशन करतो ना की लाइटिंग लावतो
पंत्या लावतो. तसं तिथं ते हॅलोविनला आपल्या घरापुढे असं भूताचं डेकोरेशन करतात, जसं की वेगळेवेगळे सापळे लावलेले आहेत भूताचे आणि लाईट्स लावलेले आहेत. असं म्हणजे ते घर नाही वाटत, असं भूत बंगला वाटतो. आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि सनसेट पण होताना दिसतोय. मस्त समोर आमच्या सिटी व्ह्यू आहे आणि आता मला वाटतं आम्ही जवळ आलेलो आहोत लोकेशनच्या. गर्दी दिसते सगळी लहान मुलांची. अजून एक नवीन गोष्ट आहे इथं बघण्यासारखी, जे की पार्किंग करताना इंडियामध्ये कसं कोणीतरी एक माणूस असतो जो की पावती आपल्याला देतो, पण इथं तसं नाही आहे. इथं आपण आपली स्वतःची पावती घ्यायची आणि मगच ते गेट ओपन होतं. इथं कोण मॅन्युअली पावती देत नाही आपल्याला. आणि जेव्हा आपण म्हणजे जेव्हा जातो आपण पार्किंग झालं आपलं, जेव्हा आपण निघतो परत निघताना ती पावती परत स्कॅन करायची आणि जेवढे तास आपण गाडी लावलेली आहे पार्क केलेली आहे त्याची अमाऊंट भरायची तिथे बाईकवर. वाव किती मस्त आहे हे बबल्सचं मशीन. सगळे लहान मुलं एन्जॉय करताना दिसत आहेत आणि मी पण त्यांच्यामध्ये लहान मुलीसारखे ते बबल्स फोडण्यामध्ये मला पण मजा येते. मला वाटतं की ते नायट्रोजन गॅसचे बबल्स आहेत आणि ते बबल्स फोडल्यावरती त्याचा स्मोक तयार होतो आहे. पण काहीतरी इंटरेस्टिंग असं आहे आणि लहान मुलांना आकर्षित करण्यासारखी मशीन ठेवलेली आहे. आणि इथं काहीतरी चालू आहे, त्या पाईपमधून ती मुलगी चॉकलेट्स टाकतीये आणि लहान मुलं ते बकेटमध्ये कलेक्ट करतात. तर हे असं प्रत्येक हॅलोविनला लहान मुलं प्रत्येकाकडे जाऊन कँडीज गोळा करतात आणि ह्याच गेमला ट्रिक ऑर ट्रीट असं म्हणतात. तर इथं आता दोन माणसं नक्षीकाम करताना दिसत आहेत आणि ते भोपळ्यांवरती भूतांचे चेहरे बनवत आहेत. तर ह्याला पम्पकिन कार्विंग असं म्हणतात आणि USA ह्याला फार महत्त्व आहे. प्रत्येक घरोघरी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकजणं पम्पकिन कार्विंग करतात आणि आपल्या घरापुढे सजावटीसाठी ते भोपळा असा ठेवतात. तर जसं आपण भारतामध्ये घरी आकाशकंदील तयार करतो आणि दारापुढे लावतो, तसंच इथे इथले लोक भोपळ्यांवरती भूतांच्या चेहऱ्यांचं नक्षीकाम करून दारापुढे ठेवतात. तर इतक्या वेळ तुम्ही मालाच कॉस्ट्युममध्ये बघताय, तर अमितनी पण छान कॉस्ट्युम घातलेलं आहे आणि त्याचा कॉस्ट्युम इतका लहान मुलांना आकर्षित करतोय की सगळेजणं त्याला येऊन भेटतात. तर त्याने LED मास्क घातलेला आहे. तर अमितचं कॉस्ट्युम सिम्पल बट अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही लाईट शो बघायला आलेलो आहोत, तर बघूया तिकडे काय आहे वेगळं बघण्यासारखं. हॅलोविन सेलिब्रेशन आमचं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.